नागपूरचे डॉक्टर अमित समर्थ ट्रान्स सायबेरियन एक्स्ट्रीम या जगातील सर्वाधिक लांब पल्ल्याच्या सायकल शर्यतीत सहभागी होणार आहेत. रशियातील प्रतिकूल वातावरणात मॉस्को ते व्लादिवोस्टोक असं 9,100 किलोमीटर अंतर 25 दिवसात 15 टप्प्यात पूर्ण करण्याचं अतिशय कठीण आव्हान या स्पर्धेत असतं. या रेससाठी पात्र ठरलेले अमित समर्थ हे एकमेव भारतीय आहेत. कठीण आणि आव्हानात्मक मानली जाणारी रेस अक्रॉस अमेरिका ची सायकल रेस पूर्ण करत इतिहास घडवणारे डॉक्टर अमित समर्थ आता नवं आव्हान पेलणार आहेत. रशियातल्या ट्रान्स सायबेरियन एक्स्ट्रीम सायकल शर्यतीत ते सहभागी होणार आहेत. तब्बल 9,100 किलोमीटरची ही शर्यत स्पर्धकांचा स्टॅमिना आणि शक्ती याची परीक्षा पाहतो. यात सहभाग नोंदवणारे डॉक्टर अमित हे पहिलेच भारतीय असणार आहेत. 9,100 किलोमीटरचा या रेसचा आहे आणि याच्यात 15 टप्पे आहेत आणि 15 टप्पे 25 दिवसात तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. 10 सायकलिस्ट ते बोलवतात दरवर्षी. त्याच्यात मी पहिल्यांदा म्हणजे भारताचा पहिल्यांदा मी तिथे जाणार आहे. शिक्षणानं MBBS पण शरीर सौष्ठव स्पर्धेत विदर्भश्री असा डॉक्टर अमित यांचा लौकिक. शरीर सौष्ठवपटू ते लांब पल्ल्याच्या शर्यतींचे सायकलपटू या प्रवासासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. डिस्टन्सेस खूप मोठा आहे, 9,100 किलोमीटर आणि ही रेस अक्रॉस अमेरिका पासून 2 गुणीनी मोठी रेस आहे आणि टूर डे फ्रान्स ही खूप फेमस रेस आहे जी फ्रान्समध्ये होते. त्याच्यात तिप्पट हिचं अंतर आहे. शारीरिक आणि मानसिक पातळीवर कस पाहणाऱ्या ट्रायथलॉन आयर्नमॅन या शर्यतीत डॉक्टर अमित यांनी यापूर्वीच आपला ठसा उमटवलाय. मात्र आता ट्रान्स सायबेरियन एक्स्ट्रीमचं आव्हान अधिक खडतर आहे. नागपूरचे आयर्नमॅन त्यासाठी सज्ज आहेत. खडतर प्रशिक्षण घेत हे आव्हान पूर्ण करण्याच्या दिशेनं त्यांनी कूच केली आहे. अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर.